हाय मी रोहन आहे कॉम्प्युटर वापरून तुम्ही कोणत्या सेवा देता हे मला सांगाल का <laughs> अवश्य मी गीता आहे जसं तुम्ही पाहत आहात माझ्याजवळ इंटरनेट असलेला एक कॉम्प्युटर आहे हा वापरून मी तुम्हाला अनेक सेवा देऊ शकते जशा रेल्वे तिकीट बुकिंग अनेक प्रकारची माहिती मिळवणं विजेची आणि मोबाईलची बिलं भरणं बँकेची कामं पॅन कार्ड पासपोर्ट साठी अर्ज आणि बरच काही खरंच याचा अर्थ की आता आमच्या गावातल्या लोकांना याच्यासाठी शहरात नाही जावं लागणार अजिबात नाही जर गावात इंटरनेट असलेली कॉम्प्युटर सुविधा असेल तर लोकांना ह्याच्यासाठी शहरात नाही जावं लागणार वा कम्माल आहे खरंच अद्भुत आहे माझी खात्री आहे की जेव्हा या गावातील लोक हे ऐकतील तेव्हा ते पण इतकेच चकित होतील नक्कीच तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे हॅलो मी रामप्रसाद आहे कशा प्रकारच्या ऑनलाईन सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकाल शहरात गेल्याशिवाय मी आपली बिजीची बिल इथूनच भरू शकल का मला या कामासाठी इतका प्रवास नेहमीच जड जातो बघा नक्कीच तुम्ही विजेची बिल शहरात न जाता इथूनच भरू शकता खरंच यानं किती मदत होईल कम्प्युटर भाव पण मिळू शकतील का हो नक्कीच इंटरनेट असलेल्या कम्प्युटरनी मी धान्याचा चालू बाजारभाव देऊ शकते हे खरंच कमालीच आहे या सगळ्या सेवा मला गावातच मिळू शकतील हो इंटरनेट सुविधेने ही सगळी माहिती तुम्हाला गावातच मिळू शकेल मी असं पण ऐकलं आहे की आजकाल मोबाईल फोन मध्ये पण इंटरनेट लावू शकतात हे खरं आहे का हो रोहन फक्त मोबाईल फोनच नव्हे तर बरीच लोक आजकाल अशा बऱ्याच कामांसाठी इंटरनेट असलेली टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्स पण वापरतात हे ऐकायला किती मजेदार वाटतंय तुम्ही मला कम्प्युटर मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स विषयी आणखीन सांगू शकाल का अवश्य रोहन प्लीज बसा मी तुम्हाला कम्प्युटर स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्स विषयी आणखीन सांगते सर्वात आधी आपण कम्प्युटर काय आहे हे, हे जाणूया कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे डेटा आणि इन्फॉर्मेशन साठवतं आणि प्रोसेस करतं कॉम्प्युटरने आपण काय करू शकतो कॉम्प्युटर वापरून तुम्ही दूर असलेले मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी जुळू शकता माहिती साठवू शकता रेल्वे तिकीट बुक करू शकता बँकेचं खातं बघू शकता खेळ खेळू शकता गाणी ऐकू शकता आणि सिनेमा पाहू शकता आता आपण जाणून घेऊया कम्प्युटरचे विभिन्न भाग आणि त्यांच्या कामाविषयी कम्प्युटरचे दोन भाग असतात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कम्प्युटर आणि त्याच्या सगळ्या यंत्रांना हार्डवेअर म्हणतात सॉफ्टवेअर अर्थात त्या इन्स्ट्रक्शन्स ज्या वापरून कंप्युटर कोणतंही काम करतं ते सगळे आयकॉन्स जे स्क्रीनवर दिसतात ते सॉफ्टवेअर असतात का हो रोहन सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरमध्ये असलेला एक प्रोग्राम ज्याला वापरून आपण अनेको काम करू शकतो आता आपण त्या सगळ्या डिव्हायस विषयी जाणून घेऊया ज्या मिळून कंप्युटर बनतं कम्प्युटरचे तीन मुख्य भाग असतात इनपुट डिव्हायसेस प्रोसेसिंग डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस जसं एका ट्रॅक्टरला चालण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोल लागतं तसंच एका कम्प्युटरला डिव्हायसेस लागतात डेटा भरण्यासाठी आणि इन्स्ट्रक्शन्स लागतात विभिन्न कामं करण्यासाठी ज्या डिव्हायसेस हा डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरमध्ये घालतात ना त्यांना इनपुट डिव्हायसेस म्हणतात आता हे चित्र पहा या काही इनपुट डिव्हायसेस आहेत ज्या तुम्ही कम्प्युटर बरोबर वापरता या इनपुट डिव्हायसेस आहेत पेन ड्राईव्ह माऊस कीबोर्ड सी डी आणि मायक्रोफोन कीबोर्ड आणि माऊस या प्रायमरी इनपुट डिव्हायसेस आहेत काही अतिरिक्त कीज सोडल्या तर हे अगदी टाइपरायटर सारखंच आहे हो रेग्युलर कीज शिवाय यात न्यूमेरिक कीपॅड आणि काही स्पेशल कीज पण असतात या स्पेशल कीज कशासाठी वापरतात हे सांगाल का संख्या एंटर करण्यासाठी न्यूमेरिक की पॅड मदत करतात जसं एका कॅल्क्युलेटर मध्ये असत या आहेत नॅव्हिगेशनल कीज मॉनिटरवर कुठलाही पेज पाहण्यात यांची मदत होते पेजअप की ने प्रोग्राम्स मध्ये किंवा स्क्रीनवर दिसणारा टेक्स्ट वर करता येतो पेज डाऊन की ने प्रोग्राम्स मध्ये करसर किंवा स्क्रीनवर दिसणारा टेक्स्ट खाली करता येतो होम की करसरला डॉक्युमेंटच्या सुरुवातीस घेऊन जाते एंड की करसरला टेक्स्टच्या शेवटच्या ओळीवर घेऊन जाते या तीन कीजना एडिटिंग कीज, कीज म्हणतात या कंप्युटरवर असलेला टेक्स्ट एडिट करण्यात मदत करतात इन्सर्ट बटन जास्त करून एडिटिंग प्रोग्रॅम्स मध्ये दोन कामं करतात टेक्स्ट इन्सर्ट करणं आणि ओव्हर राईट करणं डिलीट बटनने टेक्स्ट एडिटिंग प्रोग्रॅम्स मध्ये उजव्या बाजूला असलेलं एक कॅरेक्टर खोडता येतं बॅकस्पेस की ने डाव्या बाजूला असलेलं एक कॅरेक्टर खोडता येतं या चार एरो कीज चा काय बरं उपयोग आहे <laughs> सांगते या चार कीज कीजना डायरेक्शनल कीज म्हणतात अप एरो टेक्स्ट एडिटिंग प्रोग्राम मध्ये कर्सरला वर घेऊन जातो डाऊन की कर्सरला टेक्स्ट एडिटिंग प्रोग्राम मध्ये खाली घेऊन जातो लेफ्ट एरो कर्सर डावीकडे घेऊन जातो आणि राईट एरो कर्सर उजवीकडे घेऊन जातो आता तुम्हाला एफ F1, वन ते एफ ट्वेल्व्ह कीज दिसत असतील या कीज वेगवेगळ्या प्रोग्रॅम्समध्ये दिलेले वेगवेगळे कामं करतात एस्केप की जास्त करून प्रोग्रॅम्समध्ये चालू असलेला प्रोसेस संपवते कंट्रोल आणि ऑल्टरनेट कीज फंक्शन मॉडिफायर कीज असतात या काही अॅक्शन्सना आणि माउसच्या फंक्शन्सना वाढवतात किंवा बदलतात विंडोज की ने विंडोज स्टार्ट मेन्यू उघडला जातो जसं टास्क बार वर असलेल्या स्टार्ट बटन मुळे होत आतापर्यंत आपण कीबोर्ड मध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग कीज विषयी जाणून घेतलं आहे आता आपण माऊस विषयी जाणूया माऊस एक पॉइंटिंग डिव्हाइस असत याचा वापर स्क्रीनवर काही पॉइंट आउट करण्यासाठी अथवा इंटरॅक्ट करण्यासाठी करतात जसजसा माऊस फिरवला जातो तसतसा स्क्रीनवर एक एरो सुद्धा फिरायला लागतो या एरोला पॉइंटर म्हणतात पॉइंटरमुळे कॉम्प्युटरला प्रोसेस करण्यासाठी डेटा अथवा इन्स्ट्रक्शन्स मिळू शकतात आता या माउसमध्ये आहेत दोन बटन लेफ्ट आणि राईट या दोन बटन्सच्या मध्ये एक स्क्रोल व्हील असतं जे वापरून दोन डॉक्युमेंट्स किंवा वेब पेजेसमध्ये मूव्ह करणं अत्यंत सोपं होतं हे काही माऊसने होणारे फंक्शन्स आहेत डाव्या बटनावर एकदा दाबलं की स्क्रीनवरचा एखादा प्रोग्रॅम सिलेक्ट होतो हेच डावं बटन जर आपण दोनदा त्वरित दाबलं की आपण सिलेक्टेड प्रोग्रॅमचे आतील काम करू शकतो आता माऊसचं उजवं बटन दाबलं की इंडेक्स मेन्यू उघडतो स्क्रोल व्हीलने आपण स्क्रीनवर असलेल्या पेजमध्ये वर, असले पेज वर किंवा खाली जाऊ शकतो जसं धान्यापासून भुशी अलग करण्यासाठी अथवा धान्य दळण्यासाठी ग्राइंडिंग मिल एक प्रोसेसिंग मशीन असते तसंच कंप्युटरमध्ये माहिती स्टोअर आणि सेव्ह करण्यासाठी प्रोसेसिंग डिव्हायसेस असतात ही माहिती कॉम्प्युटर प्रोसेसर अर्थात सीपीयू प्रोसेस करतं आणि मग तिला कॉम्प्युटर मेमरी अर्थात रॅम मध्ये सेव्ह करतात जसं धान्यापासून काड्या आणि भूशी वेगळं करणाऱ्या थ्रेशरला आउटपुट मशीन म्हणतात तसंच कम्प्युटर यात रिझल्ट दाखवणाऱ्या डिव्हायसेसना आउटपुट डिव्हायसेस म्हणतात मॉनिटर एक सर्वात सामान्य आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर एक स्क्रीन असतं ज्याच्यावर आउटपुट दिसतं जसं शब्द संख्या आणि ग्राफिक्स मॉनिटर दोन प्रकारचे असतात कॅथॉड रे ट्यूब सी आर टी आणि फ्लॅट पॅनल डिस्प्लेस प्रिंटर प्रोसेस डेटा अर्थात सॉफ्ट कॉपी कंप्युटरपासून घेऊन त्याची हार्ड कॉपी तयार करते सॉफ्ट कॉपी एक इमेज किंवा टेक्स्ट फाईल असते जी आपण कम्प्युटरवर पाहू शकतो आणि हार्ड कॉपी त्याचाच प्रिंटेड स्वरूप असतो आता प्रिंटरचे तीन प्रकार असतात इंकजेट प्रिंटर लेझर प्रिंटर आणि डॉट मेट्रिक्स प्रिंटर स्पीकर एक आउटपुट डिवाइस आहे ज्याच्यामुळे आपण आवाज ऐकतो स्पीकर नसेल तर तुम्ही संगीत किंवा कोणत्याही प्रकारची श्रवणीय वस्तू नाही ऐकू शकणार हेडफोन्स कम्प्युटरचा साऊंड आउटपुट देतात ते सारखेच असतात फक्त त्यांना कानावर वापरायचं असतं जेणेकरून एका वेळी फक्त एकाच माणसाला आवाज ऐकू येईल आता प्रोजेक्टर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे कोणतीही टेक्स्ट किंवा चित्र एका फ्लॅट स्क्रीनवर पाहता येतं प्रोजेक्टर जास्त करून मीटिंग्स किंवा प्रेझेंटेशन्समध्ये मध्ये वापरलं जातं याच्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना डिस्प्ले पाहता येतो आतापर्यंत आपण जाणून घेतलं विभिन्न इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट डिव्हायसेस विषयी आता आपण या फन मध्ये भाग ताई कॉम्प्युटर सगळा डेटा कुठे बरं स्टोर करत <laughs> ज्या प्रकारे तुमचा मेंदू अनेक जरुरी वस्तू मस्तिष्कात साठवून ठेवतो तसंच कंप्युटर सगळी माहिती कॉम्प्युटर मेमरीत साठवून ठेवतो आता या कंप्युटर मध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात प्रायमरी किंवा मेन मेमरी आणि सेकंडरी मेमरी मेन किंवा प्रायमरी मेमरी खूपच जलद असते तिला रॅम म्हणतात अर्थात रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा रॅम कॉम्प्युटरची गती रॅमवरच अवलंबून असते डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स मेन मेमरीमध्ये स्टोअर होतात आणि सीपीयू अर्थात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यांना तेथून घेऊन रिझल्ट प्रोसेस करतं रॅम ती मेमरी आहे ज्यात सगळे प्रोग्रॅम्स स्टोअर होतात कंप्युटरची गती या रॅमवरच अवलंबून असते कॅशे मेमरी रॅमचाच एक भाग आहे आणि ही प्रोसेसरचा खूपच जवळ असते हिचा वापर प्रोसेसिंगची गती वाढवण्यासाठी करतात प्रायमरी मेमरी मर्यादित असते म्हणून अवाढव्य डेटा स्टोर करण्याकरता सेकंडरी मेमरी वापरतात कोणताही डेटा किंवा प्रोग्रॅम जो सेकंडरी मेमरी मध्ये असतो त्याला रॅमवर कॉपी करावा लागतो कारण कॉम्प्युटर सेकंडरी मेमरीवर डेटा प्रोसेस नाही करू शकत आता ही काही डिव्हायसेस सेकंडरी मेमरीचं से काम करतात पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क आणि डीव्हीडी मग कॉम्प्युटर आपल्या मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर करतो <laughs> सांगते कॉम्प्युटर सगळी माहिती फक्त दोन संख्येत स्टोर करतो शून्य आणि एक एक सिंगल बायनरी डिजिट अर्थात एक एक किंवा एक शून्य याला एक बिट म्हणतात आठ बिट्सच्या समूहाला एक बाईट म्हणतात आता हे टेबल पहा हे बिट्स आणि बाईट्स यामधील संबंध दाखवतात सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या हार्डवेअरला कंट्रोल करतात आणि इच्छित कार्य पूर्ण करतात त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स पाऊल दर पाऊल ठरवलेल्या इन्स्ट्रक्शनचा सेट असतो जो कम्प्युटरला निर्देश देतो की काय करायचं आणि कसं करायचं सॉफ्टवेअरचे दोन प्रकार असतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर एक प्रोग्रॅम असतो जो कम्प्युटर वापरणाऱ्याला एक निश्चित काम करण्यात मदत करतो मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि ओपन ऑफिस ड्रॉ हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे जे प्रोग्रॅम कम्प्युटर हार्डवेअरशी सरळ संबंधित असतात त्यांना सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात कंप्युटर चालवण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम हवं असतं त्याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात आता पुढे जाण्याआधी आपण ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेऊया का गीता हे सगळं किती मजेदार आहे मी या आधी ना कम्प्युटर कधीच नाही वापरला कम्प्युटर कसा सेटअप करायचा आणि वापरायचा हे तुम्हाला दाखवशील का अवश्य काका का? मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन पहिलं मला कम्प्युटरचे सगळे वेगवेगळे भाग तुम्हाला दाखवू द्या हा मॉनिटर आहे हा एका टीव्ही सारखा असतो आणि ह्याचा उपयोग स्क्रीनवर आउटपुट दाखवण्यासाठी होतो आता हा आहे सिस्टीम युनिट बॉक्स याच्यात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट अर्थात सीपीयू यु असतो सीपीयू सीपी हा कंप्युटरचा मेंदू असतो हे आहे कीबोर्ड आणि हा माऊस आहे हे इनपुट डिव्हायसेस आहेत आणि ह्यांना वापरून आपण कम्प्युटरमध्ये डेटा एंटर करतो कम्प्युटर जोडण्याआधी त्याला एका टेबलावर ठेवा आता सिस्टीम युनिटला मॉनिटरच्या शेजारी ठेवा सिस्टीमची मागची बाजू बघा त्यात विभिन्न डिव्हायसेस जोडण्यासाठी अनेक कनेक्शन स्लॉट्स असतात आता या प्रकारे तुम्ही मॉनिटरला सिस्टीम युनिटशी जोडू शकता सिस्टीम युनिटच्या व्हिडिओ पोर्टला जी ए पोर्ट म्हणतात VGA केबल ची एक बाजू सिस्टीम युनिटच्या व्हिडिओ पोर्टला आणि दुसरी बाजू मॉनिटरला जोडा कीबोर्ड मध्ये या दोघांपैकी तरी एक कनेक्टर असत पीएस स्लॅश टू कनेक्टर किंवा USB कनेक्टर सिस्टीम युनिटशी कीबोर्ड जोडण्यासाठी असलेलं कनेक्टर सिस्टीम युनिटच्या पोर्ट मध्ये प्लग इन करा आता कम्प्युटरचा माउस जो असतो तो तीन वेगळ्या प्रकारच्या कनेक्टर सोबत येतो पीएस स्लॅश टू कनेक्टर युएसपी कनेक्टर किंवा सिरियल कनेक्टर माउस जोडण्यासाठी मिळालेलं कनेक्टर सिस्टीम युनिटच्या योग्य पोर्टमध्ये घाला तसेच जर तुम्हाला कंप्युटरला प्रिंटर पण जोडायचा असेल तर असलेला कनेक्टर उदाहरणार्थ पॅरेल पोर्ट किंवा युएसबी पोर्ट सिस्टम युनिटशी जोडा आणि मेन विजेच्या बोर्डाशी कम्प्युटर कसा बरं जोडायचा हे तर अगदी सोपं आहे डेस्कटॉप कम्प्युटर दोन प्रकारच्या पॉवर सप्लाय केबल सोबत येतं आधी एक पॉवर सप्लाय केबल सिस्टमच्या पॉवर सप्लाय प्लग मध्ये घाला मग दुसरी केबल मॉनिटरच्या पॉवर सप्लाय पोर्ट मध्ये घाला यानंतर दोन्ही केबल्स स्विच बोर्डच्या पॉवर प्लग्स किंवा यूपीएस मध्ये घाला आता तुम्ही कॉम्प्युटर वापरू शकता कम्प्युटर कसा चालू करायचा हे दाखवू शकशील का अवश्य कॉम्प्युटर चालू करण्यासाठी या काही स्टेप्स फॉलो करा सर्वात आधी सिस्टम आणि मॉनिटर यांची पॉवर सप्लाय चालू करा त्यानंतर सिस्टम युनिटचा पॉवर बटन चालू करा मग कॉम्प्युटरचं पॉवर बटन दाबून त्याला चालू करा आता काही वेळ थांबा हम्म पहा तर मॉनिटरवर डिस्प्ले दिसायला लागला आहे याला बूट स्क्रीन म्हणतात हळूहळू सगळे सॉफ्टवेअर लोड होऊ लागतील आता कम्प्युटर वापरण्यासाठी तयार आहे थँक्यू गीता मी पहिल्यांदाच कम्प्युटर पाहिलाय आणि चालू कसा करायचा हे पण आता शिकलोय खरंच ताई थँक्स आम्हाला कॉम्प्युटर विषयी सगळं सांगण्यासाठी आता तुम्ही मला मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स विषयी पण आणखी शिकवू शकाल का अवश्य रोहन मी तुम्हाला दाखवते की मोबाईल फोन किंवा टॅबलेट कसा वापरायचा हा हा मला पण शिकायचं बरं का हो हो ठीक आहे आपण आता मोबाईल फोन आणि टॅबलेट यांचे विभिन्न भाग त्यांचा वापर आणि भिन्न भिन्न ऍप्लिकेशन्स बघूया तुम्हाला तर माहितीच आहे की बेसिक मोबाईल फोन कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वगैरे वापरतात मॉडर्न मोबाईल फोन्समध्ये अनेक सुविधा असतात वेब वेबब्राऊजर्स गेम्स कॅमेरा व्हिडिओ प्लेअर आणि नॅव्हिगेशनल सिस्टम्स यांना स्मार्ट फोन्स म्हणतात काही मोबाईल फोन्समध्ये दोन सिम कार्ड्स घालता येतात त्यांना डुवेल सिम कार्ड फोन्स म्हणतात आता मोबाईल फोन्सचे वेगवेगळे भाग पहा जिता मोबाईल फोन मध्ये सिम कार्ड आणि बॅटरी कशी घालायची हे सांगशील का हो ना आवश्यक काका यासाठी या स्टेप्स फॉलो करा पहिले फोन बंद करा आणि मगच मागचं कवर काढा त्यानंतर जर आत बॅटरी असेल तर ती बाहेर काढा मग सिम स्लॉटमध्ये सिम घाला आणि यानंतर बॅटरी परत फोन फोनमध्ये घाला शेवटी बॅक कवर लावा आणि फोन परत चालू करा थँक्यू गीता मला ना फोनची बॅटरी चार्ज करायला सुद्धा समस्या येतात तुम्ही काहीही काळजी करू नका फक्त बॅटरी चार्ज करताना या पुढील स्टेप्सना फॉलो करा पहिले भिंतीवरच्या आउटलेटमध्ये चार्जरचा प्लग घाला मग चार्जर, चार्जर फोनला जोडा थोड्या वेळानी जेव्हा तुमचा मोबाईल बॅटरी फुल असं दाखवेल तेव्हा फोनमधून चार्जर काढून घ्या आणि मग भिंतीच्या आऊटलेटमधून आता मी तुम्हाला दाखवते की मोबाईल फोनच्या कीजना लॉक आणि अनलॉक कसे करायचे कीज का बरे लॉक करायच्या काका जर तुम्ही बऱ्याच वेळासाठी मोबाईल फोन वापरणार नसाल तर कीज लॉक करणं उत्तम असतं यासाठी या स्टेप्स फॉलो करा लॉक करण्यासाठी मेन्यू सिलेक्ट करा आणि मग स्टार की दाबा आता अनलॉक कसं करायचं अनलॉक करण्यासाठी अनलॉक बटन दाबा आणि मग स्टार की दाबा हा माझा नवीन मोबाईल फोन आहे आणि मला ह्यातले फीचर्स पण नाही बघता येत अरे मी दाखवते हे बघ फीचर्स असे बघता येतात सर्वात आधी मेन्यू बटन दाब किंवा त्याला टच कर यात असलेले सगळे फीचर्स दिसतील मग परत पहिल्या जागी जाण्यासाठी बॅक बटन दाब होम स्क्रीन वर परत जाण्यासाठी होम आयकॉन किंवा बटन दाबा किंवा स्पर्श करा बेसिक फोनची किंवा टच स्क्रीन ची रिंगटोन बदलण्यासाठी या काही स्टेप्स आहेत बेसिक फोनसाठी पहिले मेन्यू आणि मग सेटिंग्स सिलेक्ट करा मग टोन्स सिलेक्ट करा आणि स्क्रोल करून रिंगटोन्सवर जा त्यानंतर स्क्रोल करून गॅलरी उघडा ची एक लिस्ट दिसेल आपल्या आवडीनुसार क्लिक करून रिंगटोन निवडा टच फोन फोनमध्ये पहिले होम की टच करा आणि मग मेन्यू की मग पर्सनलायझेशन की आणि मग सेटिंग्स प्रोफाईल सेटिंग टच करा आता त्यानंतर फोन रिंगटोन किंवा नोटिफिकेशन रिंगटोन टच करा मग रिंगटोन लिस्ट मधून आपल्या आवडीची रिंगटोन निवडा त्यानंतर ओके टच करा मला आपल्या फोनवर पाटेचा अलार्म लावायचा आहे तू माझी मदत करू शकशील का हो ना अवश्य करेन तुम्ही हे स्वतः देखील करू शकता फक्त हे स्टेप्स पहा बेसिक फोन मध्ये क्लॉक यानंतर अलार्म टाइम सेट करा आणि मग सेव्ह करा जर तुम्हाला हा अलार्म रिपीट करायचा असेल तर ऑप्शन सिलेक्ट करून मग त्यानंतर रिपीट डेज आणि मग डेज सिलेक्ट करा त्यानंतर बस डन सिलेक्ट करा टच स्क्रीन फोन मध्ये या पुढील स्टेप्स आहेत मग टच करा क्लॉक त्यानंतर टच करा अलार्म आणि मग अलार्म टाइम सेट करा आणि सर्वात शेवटी सेव्ह करा ताई आता तुम्ही आम्हाला टॅबलेट्स विषयी शिकवाल का हो ना अवश्य मी आता तेच सुरू करणार होते टॅबलेट एक कॉम्पॅक्ट डिवाइस आहे जो स्मार्टफोन किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर सारखाच असतो आजकाल टॅबलेट्स बरेच लोकप्रिय झाले आहेत कारण ते वापरण्यात सोपे पोर्टेबल आणि बरेच फीचर्स घेऊन येतं आपल्यासोबत यांचा वापर इंटरनेट ब्राउझिंग ईमेल चेक करणं पुस्तकं डाउनलोड करून वाचणं गेम्स खेळणं व्हिडिओ बघणं आणि कंटेंट ऑर्गनाइज करण्यासाठी होतो टॅबलेट्स अनेक प्रकारचे असतात यातील काही प्रकार आहेत बुकलेट बुकलेट हे टॅबलेट पीसीचं सगळ्यात सोपं रूप आहे जे एका पुस्तकासारखंच दिसतं या डिव्हाइसच्या दोन्ही बाजूला डिस्प्ले असतात आणि दोन्ही स्क्रीन्सवर स्क्रीन फंक्शनॅलिटी असते या डिव्हाइसवर हँडरायटिंग रेकग्निशन सॉफ्टवेअर पण असतं ते तुम्हाला स्क्रीनवर तसंच लिहू देतं जसं तुम्ही कागदावर लिहिता स्लेट हा सर्वात सामान्य आणि सगळ्यात जास्त पोर्टेबल असा टॅबलेट आहे याचा जास्त करून वापर मनोरंजनासाठी होतो जसे की मूवी बघण्यासाठी वेब ब्राऊझिंगसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ कॉल्स आणि मित्रांशी चॅट पण करण्यासाठी आता पुढे आहे कन्व्हर्टेबल टॅबलेट हा एका लॅपटॉप सारखाच दिसतो मुख्य अंतर हेच की ते टच स्क्रीन डिस्प्ले सोबत येतं ज्याला एकशे ऐंशी डिग्रीज फिरवता येतं मग आहे हायब्रिड टॅबलेट यामध्ये स्लेट आणि कन्वर्टेबल टॅबलेटचे सगळे निवडक फीचर्स असतात यात डिटॅचेबल कीबोर्ड पण असतो जो स्लेट टॅबलेटला पण अटॅच होऊ शकतो ज्यामुळे टॅबलेट कन्वर्ट होऊन टॅबलेट पीसी बनू शकतो हा आहे रगेट टॅबलेट याचा वापर सर्वात उत्तम त्या लोकांसाठी आहे जे खडतर वातावरणात काम करतात हे टॅबलेट खूपच टिकाऊ असतं कारण यामध्ये शॉक प्रूफ इंटरनल हार्ड ड्राईव्ह आणि प्रोटेक्टिव्ह शेल असतं डिव्हायसेसना पहिल्यांदा वापरण्याआधी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बॅटरी कमीत कमी सहा ते आठ तास किंवा फुल होईपर्यंत चार्ज केली पाहिजे हम्म बॅटरी कशी बरं चार्ज करतात सांगते बस या स्टेप्स ना फॉलो कर सर्वात आधी केबल चार्जिंग हेडमध्ये घाल आणि प्लग स्टँडर्ड एसी पॉवर आउटलेट मध्ये डिव्हाइस स्वतःहूनच चार्ज होणं सुरू होईल डिव्हाइस पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग हेड काढून टाक डिव्हाइसमध्ये पॉवर वाचवण्यासाठी तुम्ही स्क्रीन ऑफ करू शकता हे असं पॉवर सेव्ह बटन दाबून याच्यामुळे स्क्रीन लॉक स्क्रीन मोडवर जाईल डिव्हाइस परत ऍक्टिव्हेट करण्यासाठी परत हाच प्रोसेस करा डिव्हाइस बंद करण्याची योग्य प्रोसेस काय सांगते जेव्हा डिव्हाइस बंद करायचे असेल तेव्हा हे पुढील स्टेप्स फॉलो कर सर्वात आधी पॉवर बटन थोड्या वेळ दाबून ठेव मग एक मेन्यू दिसेल ते कन्फर्म करण्यासाठी की तुम्हाला डिव्हाइस खरंच बंद करायचंय का नाही पॉवर ऑफ बटन टच कर आणि मग डिव्हाइस बंद होईल टॅबलेटची होमस्क्रीन सगळ्या ऍप्लिकेशन्स फंक्शन्स आणि मेन्यू दाखवते तुम्ही होमस्क्रीन आपल्या आवडीनुसार बदलू शकता ऍप्लिकेशन्स आयकॉन्स शॉर्टकट्स फोल्डर्स किंवा विकेट्स ऍड करून स्क्रीनला डावीकडे अथवा उजवीकडे स्वाईप करून अतिरिक्त स्क्रीन्स दिसू शकतात चला तर आतापर्यंत मी तुम्हाला कम्प्युटर मोबाईल फोन आणि टॅबलेट्स याबद्दल बरंच काही शिकवलंय